ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्र सरकारसाठी गती ही आकांक्षा असून देशाचं आकारमान आणि लोकसंख्या ही आपली ताकद असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते बंगळुरू इथं नादप्रभू कॅम्पागौडा आंतरराष्ट्रीय टर्मिनलच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. पंतप्रधान गतिशक्ती योजना ही पायाभूत सुविधा विकासाला चालना देत आहे असं ते म्हणाले. कर्नाटकला पहिली मेड इन इंडिया, वंदे भारत आणि काशी दर्शन या दोन रेल्वेगाड्या मिळाल्या असून इथल्या लोकांची अनेक दिवसांची असलेली दुसऱ्या टर्मिनलची मागणीही आमच्या सरकारनं पूर्ण केली असून आज या दुसऱ्या टर्मिनलचं उद्घाटन झालं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकारनं आधार कार्ड नियमांमध्ये काही बदल केले आहेत. नव्या नियमानुसार आधार कार्ड काढल्याला 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी एकदा तरी संबंधित दस्तऐवज अद्ययावत करणं गरजेचं आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं याबाबत अधिसूचना काढली असून या अधिसूचनेनुसार माहिती अद्ययावत केल्यानं आधार कार्डातील माहितीची अचूकता सुनिश्चित होईल. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. विधानसभेच्या 68 जागांसाठी 24 महिलांसह 412 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. मतमोजणी 8 डिसेंबरला होणार आहे. भारतीय लेखा आणि लेखापरीक्षा विभागाअंतर्गत नागपूरच्या सिव्हिल लाईन्स स्थित ऑडिट 2 कार्यालयात येत्या 14 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर या कालावधीत ऑडिट सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून या ऑडिट सप्ताहाअंतर्गत ऑडिट अहवाल प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, कार्यशाळा, मॅरेथॉन, ऑडिट जागृती कार्यक्रम, स्वच्छता अभियान, पेन्शन कार्यशाळा, लेखापरीक्षा प्रश्नमंजुषा यासारखे विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती क्षेत्रीय भारतीय लेखा आणि लेखापरीक्षा विभागाच्या प्रादेशिक प्रशिक्षण संस्थेच्या महासंचालिका श्रीमती लता मल्लिकार्जुन यांनी आज दिली. महाराष्ट्रात आयुर्वेद क्षेत्रात उत्तम कार्य सुरू असून आयुर्वेदाची अनेक महाविद्यालयं आहेत. आयुर्वेदाची वाढती लोकप्रियता बघता या शास्त्राचं अध्ययन संशोधन करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्रात आयुर्वेद विद्यापीठ स्थापन करण्यात यावं अशी मागणी राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ नवी दिल्लीचे अध्यक्ष पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांनी केली. आयुर्वेद व्यासपीठच्या रजत जयंती वर्षानिमित्त भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सहकार्यानं 3 दिवसीय आयुर्वेद पर्व आणि आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. कविवर्य सुरेश भट सभागृहात आज रुग्ण चिकित्सा शिबिर आणि आरोग्य प्रदर्शनाचं उद्घाटन वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान आयुर्वेद पर्वच्या चर्चासत्राचं उद्घाटन उद्या सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल उपस्थित राहणार आहेत. आकाशवाणी नवी दिल्लीचे शैक्षणिक कार्यक्रमाचे सेवानिवृत्त चीफ प्रोड्युसर अरविंद जहागीरदार यांचं वयाच्या 91व्या वर्षी आज पुण्यात दुःखद निधन झालं. आकाशवाणी नागपूर इथं प्रोड्युसर म्हणून त्यांनी आपली सेवा सुरू केली होती. लहान मुलांचा कार्यक्रम बालविहार, ग्राम युवा शिक्षण सहयोग, शैक्षणिक कार्यक्रम लोकजागर या सर्व कार्यक्रमाची यशस्वी धुरा त्यांनी सांभाळली होती. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.